कोविडच्या भयावह संकटातही अवैध धंदे सुरूच असल्याचं स्पष्ट होत आहे. दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांनी उपनगरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले. या कारवाईत सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजेच्या सुमारास संजय नगर भागातील हाजी मंगल कार्यालय परिसरातून अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशानं गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोरोना गस्ती पथकावर असलेल्या पथकानं MHV CT 6883 या वाहनाची चौकशी केली तेव्हा या वाहनामध्ये 4 गायी आणि 5 लहान वासरे अशी एकूण 9 जनावरं मिळून आली. या प्रकरणी शिवराज भाऊसाहेब आजगे आणि अरबाज मजिद कुरेशी यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक वासुदेव जोशले यांनी या संदर्भात माहिती दिली. साधा कंपनीची पिकअप गाडी आहे, त्या उभ्या गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावर पोहोचलेले आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही संबंधित स्टॉप यांना सगळ्यांना सूचना केल्या की त्या ठिकाणी खात्री केली. त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता की त्या वाहनामध्ये जी वाहनं होती 9 जनावरं त्या ठिकाणी पोहोचली. 3 जनावरं खाली होती काटवणार आणि 6 जनावरं एका वाहनात राहिले. सर्व वाहन हे गोवंश जातीचे असल्यामुळे आणि एवढ्या छोट्या वाहनात ते टाटा छोटंसं वाहन आहे, एवढ्या छोट्या वाहनामध्ये एवढ्या मोठ्या गाई, त्या गाई कोंबड्यामुळे त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती झाली. निश्चितच निर्दयतेने त्यांना कोंबड्याचा प्रकार असल्यामुळे ॲनिमल क्रुएल्टी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व गाई आणि त्यासोबत असलेले वासरे हे जप्त करून गोशाळा येते, त्यांना रवानगी केली आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे. वाहन जे होतं त्यांचं हे स्टार्टअप जप्त केलेलं आहे. अशा प्रकारे एकूण 2,50,000 मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतलेला आहे. त्यातील एक आरोपी अजून मिळून आलेला नाही, त्याचा देखील शोध चालू आहे. या कारवाईमध्ये सुमारे 2,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 4 मोठ्या गायी आणि 5 वासरांचा समावेश आहे. हफी शेख, दिशानूज, कोपरगाव.